चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतातल्या लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम्स भारतातल्या सर्वात मोठ्या लर्निंग प्लॅटफॉर्म अन अकॅडमीवरती आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, मी मनीष पाटोदेकर. मी माझं BSc LLB कम्प्लीट केलेलं आहे व गेल्या 21 वर्षापासून सातत्यपूर्ण रीतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्राशी मी निगडीत आहे, मी संबंधित आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांमध्ये, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये मी अध्यापनाचं कार्य केलेलं आहे व त्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना माझ्या अध्यापनाचा फायदा झालेला आहे. लॉजिकल रिझनिंग अथवा बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील दोन पुस्तकांचा मी ऑथरसुद्धा आहे आणि माझ्या अनुभवाचा आपल्याला निश्चितपणे फायदा होईल. अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती मिळणार आपल्याला डेली लाईव्ह क्लासेस आणि याच माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील जे टॉप एज्युकेटर्स आहेत यांच्याशी आपण संवाद साधू शकता, यांच्याशी आपण चर्चा करू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता आणि हे सर्व क्लासेस सुरू असताना. अन अकॅडमीचे कोर्सेस हे स्ट्रक्चर्ड स्वरूपाचे कोर्सेस असल्यामुळे याचं डिझायनिंग जे आहे ते एक्सपर्ट्सनी केलेलं आहे आणि एक्झाम ओरिएंटेड कोर्सेसचा आपल्याला निश्चितपणे फायदा होणार. लाईव्ह टेस्ट आणि क्विझेसच्या माध्यमातून आपल्याला आपल्या परफॉर्मन्सचं इव्हॅल्युएशन करता येणार आहे, आपल्याला आपल्या प्रिपरेशन परफॉर्मन्सचं अनालिसिस करता येणार आहे आणि मॉक टेस्ट आणि क्विझेस हे सबस्क्रिप्शन जास्त इंटरेस्टिंग करणार आहेत. अनलिमिटेड ऍक्सेस असल्याकारणाने एकाच सबस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लाईव्ह त्याचप्रमाणे रेकॉर्डेड कोर्सेसचा लाभ घेता येणार आहे आणि आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या डिव्हायसेसनुसार. या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला मिळणार महाराष्ट्रातले सर्व टॉप एज्युकेटर्स आणि सध्या कोरोनाच्या सिच्युएशन असल्यामुळे सध्या ऑफलाईन क्लासेस बंद आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातले जे चांगले चांगले शिक्षक आहेत हे याच प्लॅटफॉर्मवरती आलेले अवतरलेले आपल्याला आढळणार. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अन अकॅडमीचा सबस्क्रिप्शन चार्ट, 1 महिन्यापासून ते 24 महिन्या सबस्क्रिप्शन्स आपल्याला उपलब्ध आहेत. 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे आपल्याला 10,450 रुपयाला. माझा रेफरल कोड जो की मनीषपी आहे तो वापरणार तर आपल्याला 10% सूट मिळणार, 9,405 रुपयाला आपल्याला सबस्क्रिप्शन मिळणार आहे. आणि 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन जे आहे ते आहे 15,200 परत एकदा माझा रेफरल कोड वापरणार तर 10% ऑफ मिळणार आहे आणि 13,680 रुपयाला आपल्याला हा कोर्स हे सबस्क्रिप्शन उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, वेळ वायाना घालवताच सुरू करूया महाराष्ट्रातले 5वे महत्वाचे समाजसुधारक जे की आहेत कर्मवीर भाऊराव पाटील, भाऊराव पायगोंडा पाटील. प्रत्येक समाजसुधारकाचं जन्माचं साल आणि निधनाचं साल हे आपल्याला हमखास लक्षात ठेवायचं आहे. कर्मवीरांचा जन्म झालेला आहे 22 सप्टेंबरला 1887 साल आहे आणि कर्मवीरांचं निधन झाले 9 मे 1959 फाईन. तर चांगल्या दीर्घकाळापर्यंत जगलेले आहेत आणि या काळामध्ये त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्र अतिशय प्रगत असं राज्य आहे. महाराष्ट्रात शिक्षणाच्या दृष्टिकोनातून ज्यांचा विचार करावा असे अनेक शिक्षणतज्ज्ञ समाजसुधारक आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वेंचा उल्लेख करावा लागेल, ज्यांच्यामध्ये महात्मा फुलेंचा उल्लेख करावा लागेल, ज्यांनी स्त्रियांच्या हातात लेखणी दिली, ज्यांनी स्त्रियांना साक्षर केलं आणि त्याच मालिकेमधील आणखीन एक महत्वपूर्ण जे समाजसुधारक आहेत ते आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. तर अशा या कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्मापासून ते निधनापर्यंतचा सर्व जीवन प्रवास आपण रेखाटणार आहोत, आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, यांचं जे संपूर्ण नाव आहे ते आहे भाऊराव पायगोंडा पाटील, भाऊराव पायगोंडा पाटील. आणि हे जातीनी कोण होते तर ही वॉज अ जैन, हे जैन धर्मीय होते फाईन. आणि आपल्याला माहिती आहे की जैन धर्माचे संस्थापक म्हणून आपण मानतो कोणाला, वर्धमान महावीर यांना मानलं जातं, वर्धमान महावीर. आणि जैनांच्या गुरूंना आपण काय म्हणतो, तीर्थंकार असं संबोधलं जातं जैनांच्या गुरूंना. आणि जैनांमध्ये एकूण होते किती तीर्थंकार, 24 तीर्थंकार. यापैकी पहिले जे तीर्थंकार होते ते होते ऋषभदेव आणि 24वे तीर्थंकार, ठीक आहे, 24 तीर्थंकार जे होते ते होते कोण, वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकार. तर अशा जैन धर्मामध्ये भाऊराव पायगोंडा पाटलांचा जन्म झाला.
आता भाऊराव हे जन्मजातच बंडखोर वृत्तीचे होते. जन्मापासून लहानपणापासून बंडखोर वृत्ती यांच्या अंगात लाईक भरलेली होती, ठासून भरलेली होती. आणि त्याचा उपद्रव कालांतरण कसा आला हे पण आपण पाहणार आहोत. ताशा भाऊरावांचं जन्मगाव जे आहे ते आहे कुंभोज. आणि कुंभोज मित्रांनो येतो जिल्हा कोणता, कोल्हापूर. कोल्हापूर शहर आपण पाहिलेलं आहे, महात्मा सॉरी राजर्षी शाहू महाराज शिखरस्थान पाहिलेलं आहे की कोल्हापूर शहर हे पंचगंगा नदीच्या काठी वसलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याला कुस्तीगीरांचा जिल्हा असं आपण संबोधतो. आणि कोल्हापूर जिल्हा म्हणजेच गुळाची बाजारपेठ होय. जरी यांचं जन्मगाव कुंभोज कोल्हापूर असलं तरी यांचं जे मूळ गाव होतं, नेटिव्ह प्लेस, ते होतं आईतवडे. आईतवडे येतो जिल्हा कोणता, सांगली. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये यांची वास्तविक कर्मभूमी आहे हे पण आपल्याला वारंवार जसा घटनाक्रम आपण पाहू ते सिद्ध होणार. नंतर प्रत्येक समाजसुधारकावरती कोणाचा ना कोणाचा तरी प्रभाव आहे. जसा महात्मा फुलेंवरती थॉमस पेन यांचा प्रभाव होता, जसा आगरकरांवरती जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांचा प्रभाव होता. आंबेडकर प्रभावित झालेले होते संत कबीर, नंतर महात्मा फुले आणि गौतम बुद्ध यांच्यामुळे. त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरती जो प्रभाव पडलेला आहे तो महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचा. आणि सत्यशोधक समाज आपल्याला तर ज्ञातच आहे की हे ब्राह्मणेत्तर चळवळ होती. ब्राह्मणेत्तर चळवळ म्हणजे ब्राह्मणांकडून बहुजन वर्गाचं ज्या प्रमाणात धार्मिक व सामाजिक शोषण व्हायचं त्याच्या विरोधात बंड पुकारला होता सत्यशोधक समाजाने. तर अशा सत्यशोधक समाजाचे निष्ठावान फॉलोअर असा उल्लेख मला कर्मवीरांचा करता येईल. त्याचप्रमाणे समकालीन राजर्षी शाहू महाराज यांचा सुद्धा यांच्यावरती प्रभाव आढळतो. आणि महात्मा गांधींच्या अहिंसा या तत्वज्ञानामुळे भाऊराव पाटील प्रचंड प्रभावित झालेले होते. तर दोस्तांनो या तिन्ही लोकांचा प्रभाव आपल्या लक्षात ठेवायचा आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा गांधी अशा तिन्ही व्यक्तिमत्वांचा यांच्यावरती विशेषत्वानी प्रभाव होता. आता यांचे जे वडील होते हे सरकारी खात्यामध्ये कारकून होते, फाईन. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी खातं म्हणलं की बदल्या आल्याच. आणि मग पायगोंडा पाटील जे होते यांच्या बदल्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या गावी झाल्या, त्यामुळं भाऊरावांच्या शिक्षणामध्ये कायम खंड येत गेला. आणि खंत कुठं न कुठं पायगोंडा पाटलांना होती. त्यामुळं पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना कोल्हापूरच्या एका हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. आणि ते हॉस्टेल होतं जैन बोर्डिंगचं हॉस्टेल. आणि या जैन बोर्डिंग हॉस्टेलचे जे रेक्टर होते हे अण्णासाहेब लठ्ठे होते. अतिशय रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करणारा हा माणूस, नीती नियम फॉलो करून या हॉस्टेलचा कारभार चालत असे. जसं मी आपल्याला ऑलरेडी उल्लेख केलेला आहे की कर्मवीर हे जन्मताच बंडखोर वृत्तीचे होते, त्यामुळे हॉस्टेलमधले जे कर्मठ नियम होते ते कर्मवीरांना म्हणजे भाऊराव पाटलांना मान्य होण्यासारखे नव्हते. आणि त्या माध्यमातून अनेक वेळा अण्णासाहेब लठ्ठे आणि भाऊराव पाटलांमध्ये संघर्ष निर्माण झाला. आणि त्याचं पर्यावसन झालेलं आहे कर्मवीरांची भाऊराव पाटलांची हॉस्टेलमधनं हकालपट्टी. आता 10वी 6वीपर्यंत यांचं शिक्षण झालेलं आहे. इनफॅक्ट 6वीसुद्धा पूर्ण करू शकले नाहीत आणि नंतर यांची हकालपट्टी झालेली. हकालपट्टी झाल्यानंतर काही काळ यांनी संस्कृत विषयाचे ट्युशन्स घेतल्यात, बरं का. यांनी शिकवणी वर्ग घेतलेत संस्कृत विषयाचा. आणि त्या माध्यमातून यांचा शिक्षण क्षेत्राशी जो काय आहे तो संबंध निर्माण झाला. नंतर शैक्षणिक ज्ञान असलेल्या मंडळींशी संपर्क निर्माण झाल्यामुळे आपल्याला शिक्षणासंदर्भात काहीतरी करायचं या संदर्भातले विचार कर्मवीरांच्या मनामध्ये घुळायला लागले. आणि त्याचंच पर्यावसन झालेलं आहे 1910 साली त्यांनी स्थापन केलेल्या एका शिक्षण प्रसारक मंडळामध्ये. दोस्तांनो या शिक्षण प्रसारक मंडळाचं नाव आहे दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ. आणि याची स्थापना आलेली आहे कुठं, सांगलीला. ठीक आहे, आता सांगलीला स्थापना आलेली आहे. आता या माध्यमातूनच 1911 साली त्यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रम नावाचं एक वसतिगृह उभारलेलं आहे. दुधगाव विद्यार्थी आश्रम हे जे वसतिगृह होतं हे उभारण्यात आलेलं आहे राजर्षी शाहू महाराजांच्या पावलावरती पाऊल टाकून. राजर्षी शाहू महाराजांना भारतीय वसतिगृह संकल्पनेचे जनक म्हणतो. ही इज नोन ॲज द फादर ऑफ हॉस्टेल सिस्टीम इन इंडिया. आणि त्यांनी
मराठा जातींच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचप्रमाणे सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृहे सुद्धा स्थापन केलेली होती. आणि कर्मवीरांनी उचललेला शाहू महाराजांचा विचार, हे जे दुधगाव विद्यार्थी आश्रम होतं, हे सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी खुलं असलेलं वसतिगृह होतं. या माध्यमातून सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा, नंतर जाती व्यवस्था नष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न कर्मवीरांनी केलेला आहे. उपजीविकेसाठी काहीतरी करणं अतिशय गरजेचं होतं, महत्वाचं सुद्धा होतं. आणि मग या उपजीविकेसाठी यांनी काही काळ अनेक नोकऱ्या केल्या. त्यापैकी ज्या प्रमुख नोकऱ्या होत्या, तर त्याचा कालावधी होता 1914 ते 1922. हा कालावधी लक्षात ठेवा मित्रांनो, 1914 ते 1922 हा कालावधी आहे. आणि या कालावधीमध्ये यांनी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड आणि ओगले ग्लास वर्क्स या दोन कारखान्यांचे फिरते विक्रेते म्हणून काम केलेलं आहे. कोणते दोन कारखाने आहेत? किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड आणि ओगले ग्लास वर्क्स या दोन कारखान्यांचे फिरते विक्रेते म्हणून यांनी काम केलेलं आहे. आता किर्लोस्कर हे एक नामांकित कंपनी म्हणून महाराष्ट्रात उदयास आलेली आहे. भारतीय उद्योगधंद्यांचे जनक असा उल्लेख करतो आपण जमशेदजी टाटा यांचा. काही जणांच्या मनात जेआरडी टाटा लिहून टाकतात ते, पण वास्तविकरित्या जमशेदजी टाटा हे भारतीय उद्योगधंद्यांचे जनक आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांचे जनक असं म्हणतो आपण, असं संबोधतो आपण किर्लोस्करांना. आणि किर्लोस्करांनी अशी कोणती क्रांती केली? तर किर्लोस्करांनी लोखंडी नांगर बनवलं होतं. त्या काळामध्ये शेतीसाठी वापरली जायची लाकडी फाळ असलेली नांगर, आणि ती जास्त काळ टिकायची नाही, त्याला उत्कृष्ट असा पर्याय म्हणून किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कारखाने त्या काळात बनवलं होतं लोखंडी नांगर. आणि या लोखंडी नांगराचं मार्केटिंग म्हणजे विपणन ज्याला आपण म्हणतो ते करण्याचं कार्य सोपवलं होतं कर्मवीरांकडे, भाऊराव पाटलांकडे. आणि या माध्यमातून भाऊराव पाटलांचा खेडोपाडी प्रवास झाला. शेतकऱ्यांना या लोखंडी नांगराचं महत्व त्यांनी पटवून दिलं. आणि आपला समाज, म्हणण्यापेक्षा जगभरचा जो सर्व समाज असतो हा नव्या संकल्पनांचा सहजासहजी स्वीकार करत नाही. लाकडी नांगराला लोखंडी नांगर हा पर्याय ठरू शकतो याच्यावरती शेतकऱ्यांचा विश्वास नव्हता. पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावरती शेतकऱ्यांचा भरोसा होता. आणि अशा कठीण कालखंडात कर्मवीरांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी फिरते विक्रेते म्हणून पार पाडलेली आहे. आणि तसाच काहीसा प्रकार त्यांनी ओगले ग्लासवर्क्सच्या बाबतीत सुद्धा केलेला आपल्याला आढळणार. तर या दोन कारखान्यांचे फिरते विक्रेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि या माध्यमातून आपली उपजीविका किंवा आपल्या कुटुंबाचा जो आहे उदरनिर्वाह केलेला आहे. आता वास्तविकरित्या हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे की नांगर विक्री असो किंवा ग्लास वर्क्सचे फिरते विक्रेते असो, त्यांना विविध गावी जावं लागलं. किर्लोस्कर ब्रदर्सचं काम करत असताना शेतकऱ्यांशी संपर्क आला. आणि गावामधली शिक्षणाची वाईट स्थिती ही सुद्धा लक्षात आली की शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही, कारण की खेडोपाडी चांगल्या शाळा नाही आहेत. आणि मुलांना जर शहरात शिक्षणाला पाठवलं तिथं वसतिगृह नाही आहेत, त्यामुळं शिक्षणासंदर्भात काहीतरी करावं असं कुठंतरी यांच्या मनाने हेरलं. आणि त्या माध्यमातून कर्मवीरांनी एकानंतर एक पावलं टाकणं जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर थोडक्यात त्यांची शैक्षणिक सुरुवात या प्रकारे होती. द माइलस्टोन, ज्याला आपण सर्वात महत्वाचा टप्पा म्हणूया, तो आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना. दोस्तांनो, त्यांनी केलेली आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना. ही महाराष्ट्रातील अतिशय नामवंत अशी शिक्षण संस्था आहे. आता रुचल असो तरी वास्तविकता आजची अतिशय विदारक आहे की एखाद्या कॉलेजमध्ये जर आपल्याला प्राध्यापक म्हणून जर नियुक्त व्हायचं असेल तर तुमच्या गुणवत्तेला, तुमच्या पदव्यांना इथं कोणती किंमत नाही. आजकाल थोडे पैसे भरले, खूप पैसे भरले तर तुम्हाला कॉलेजमध्ये लेक्चरर प्रोफेसर म्हणून सुद्धा नेमणूक मिळती. मात्र रयत शिक्षण संस्था ही हाताच्या बोटावरती मोजण्यासारखी एक संस्था आहे महाराष्ट्रातली, जिथं आणखीनही पैशाचा कोणताही आर्थिक व्यवहार चालत नाही. इथं फक्त आणि फक्त गुणवत्तेला प्राधान्य दिलं जातं. आणि याच्या मागे दडलेलं आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं काम. तर अशा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीरांनी केलेली आहे 4 ऑक्टोबर 1919 ला.
आता थोडासा विषयांतर होत आहे, पण मला इथे एक पॉइंट आठवलेला आहे की 4 ऑक्टोबर 1957 4th of October 1957 अंतराळात पाठवण्यात आला होता पहिला कृत्रिम उपग्रह ज्याचं नाव होतं स्पुटनिक. स्पुटनिक उपग्रहाचं प्रक्षेपण झालेलं आहे 4 ऑक्टोबर 1957 मला तारखेवरनं आठवलेलं आहे. आणि स्पुटनिक हा उपग्रह रशियाने अंतराळात पाठवलेला होता. सो इट वॉज अ रशियन सॅटेलाइट विच वॉज सेंड डाऊन टू स्पेस. त्यामुळे आता इथं दोन्ही तारखांची आपण सांगड घालू शकता आणि आपल्याला जाणवणार की 4 ऑक्टोबर 1919 रयत शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे. आता ही स्थापना कुठे आलेली आहे? काले, कराड, सातारा. काले या ठिकाणी, कराड या तालुक्यात आणि सातारा जिल्ह्यामध्ये, ज्याला आपण शूरवीरांचा जिल्हा म्हणतो, अशा जिल्ह्यामध्ये या रयत शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे. आणखी महत्वाचे जे पॉइंट आपल्याला नमूद करावे लागतील या रयत शिक्षण संस्थेबद्दल, तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल रयत शिक्षण संस्थेचं, रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह, रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम, बोधवाक्य इत्यादी इत्यादी. तर इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की रयत शिक्षण संस्थेचं जे बोधचिन्ह आहे, जे बोधचिन्ह आहे, ते आहे वटवृक्ष. आता वटवृक्षच का निवडलेला असावं की इतर कोणतं झाड का निवडलेलं नसावं, तर वटवृक्षाचा आपण जर घेरा जर पाहिला तर वटवृक्षाची पाळंमुळं जी असतात ही अतिशय खोलवर आणि घट्ट रुजलेली असतात. आणि त्याचप्रमाणे आपण पारंब्यांचा विस्तार जर पाहिलेला असेल तो अतिशय अफाट पसरलेला असतो. तर वटवृक्षाच्या प्रमाणे शिक्षणाची पाळंमुळं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घट्ट रुजावी आणि पारंब्यांप्रमाणे यांचा विस्तार व्हावा हा हेतू कदाचित डोळ्यासमोर ठेवून वटवृक्ष हे चिन्ह रयत शिक्षण संस्थेने आपलं बोधचिन्ह म्हणून स्वीकारलेलं आहे. रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम काय, विच वॉज द प्रोग्राम इम्प्लिमेंटेड बाय कर्मवीर भाऊराव पाटील, तर रयत शिक्षण संस्थेचा जो कार्यक्रम होता तो होता कमवा व शिका, अर्न व्हाइल यू लर्न. कमवा व शिका ही अभिनव कल्पना अमेरिकन विद्यापीठात सुद्धा राबवली जायची आणि कालांतराने पाश्चात्य विद्यापीठ अमेरिकन विद्यापीठातून नंतर खोलवर ही भारतीय शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा रुजली. याचं ज्वलंत उदाहरण मी आपल्याला देणार की महाराष्ट्राचे एक लाडके गृहमंत्री होते आर आर पाटील आबा, आपण ज्यांना ज्यांचा उल्लेख प्रेमानी आबा असा करतो, हे सुद्धा रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि कमवा व शिका या योजनेच्या मार्फत शिक्षण घेऊन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत, गृहमंत्री पदापर्यंत पोहोचलेले विद्यार्थी. तर असा कमवा व शिका कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेने राबवला. रयत शिक्षण संस्थेचं बोधवाक्य जे आहे ते आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, रयत शिक्षण संस्थेचं ब्रीदवाक्य. ठीक आहे. आणि रयत शिक्षण संस्थेची जी चतुसूत्री होती ती होती स्वावलंबन, सेल्फ रिलायन्स, स्वाभिमान, ठीक आहे, स्वाध्याय, सेल्फ लर्निंग आणि स्वातंत्र्य, ठीक आहे, इंडिपेंडन्स. या चार सूत्रांवरती रयत शिक्षण संस्थेचं कामकाज चालायचं. आता इथं पुष्कळदा रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह कमवा व शिका असं सांगितलं जातं, असं दिलं जातं, तर ही माहिती अतिशय चुकीची माहिती आहे. या माहितीला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. आपण लक्षात ठेवावं की रयत शिक्षण संस्थेचं बोधवाक्य जे आहे ते आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. तर सुरुवातीला जरी काले कराड सातारा येथे स्थापना झालेली असली तरी कालांतराने 1924 रयत शिक्षण संस्थेचं मध्यवर्ती कार्यालय, ज्याला आपण हेडक्वार्टर्स म्हणूया, हे हलवण्यात आलेलं आहे. कुठं? सातारा येथे स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. इट वॉज शिफ्टेड टू सातारा. सातारा येथे स्थलांतरित करण्यात आलं आणि इथनं सेंट्रलाइज ऑफिस, ज्याला आपण म्हणू, इथनं रयत शिक्षण संस्थेचा कारभार आणि गाडा पुढे चाललेला आपल्याला पाहायला मिळणार. ज्या वर्षी मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे हलवण्यात आलं त्याच वर्षी छत्रपती शाहू बोर्डिंग या वसतिगृहाची स्थापना सुद्धा साताऱ्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि सांगणे नको की सर्व जाती धर्माच्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुलं असणारं हे वसतिगृह होतं. कारण शेतकऱ्यांच्या मुलांची आबाळ, ग्रामीण भागातल्या मुलांची आबाळ कशामुळे होती, तर शहरात आल्यानंतर माफक दरामध्ये राहण्याची सुविधा नसती, तर त्या माध्यमातून उभं करून दिलेलं आहे छत्रपती शाहू बोर्डिंग नावाचं वसतिगृह.
आणि या वसतिगृहाचे जे पहिले अध्यक्ष होते द फर्स्ट प्रेसिडेंट बरं का जे पहिले अध्यक्ष होते ते होते हमीद अली नावाचं मुस्लिम व्यक्तिमत्व हमीद अली ठीक आहे. आता इथं काही जण म्हणजे हा प्रश्न जेव्हा जेव्हा आयोगात विचारला जातो तेव्हा पर्यायामध्ये हमीद अली नंतर डॉक्टर सलीम अली ठीक आहे असे दोन तीन नावं दिली जातात आणि पुष्कळसे मुलं याला सलीम अली टिक करतात आणि जेव्हा परीक्षा देऊन बाहेर येतात तेव्हा यांचा भ्रमनिरास झालेला असतो. कारण की सलीम अली कोण होते, सलीम अली होते कोण पक्षी तज्ज्ञ ठीक आहे, हे होते कोण पक्षी तज्ज्ञ, ही वॉज अ ऑर्निथॉलॉजिस्ट, पक्षी जीवनाचा अभ्यास करणाऱ्याला आपण म्हणतो ऑर्निथॉलॉजिस्ट ठीक आहे. आणि त्यांनी भारतीय पक्ष्यांवरती खूप प्रचंड अभ्यास करून त्याच्यावरती एक ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे. तर सलीम अली आणि हमीद अली यांच्यामधला फरक आपण लक्षात घ्यावा. छत्रपती शाहू होर्डिंगचे पहिले अध्यक्ष जे होते ते होते हमीद अली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं शैक्षणिक कार्य अतिशय मोलाचं, पण जर त्यांच्या सुविद्य पत्नी लक्ष्मीबाईंनी त्यांना त्यांच्या कार्यामध्ये साथ दिली नसती तर एवढा मोठा टप्पा एवढा मोठा पल्ला कर्मवीर कदाचित गाठू शकले नसते. तर लक्ष्मीबाई पाटलांचा उल्लेख केल्याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र हे पूर्ण होऊ शकत नाही. तर अशा कालावधीत 1930 साली जेव्हा सविनय कायदेभंग चळवळ सुरू होती या कालावधीमध्ये पत्नी लक्ष्मीबाई यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे. आणि कालांतराने लक्ष्मीबाई पाटील यांच्या नावाने त्यांनी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल फंड नावाच्या एका फंडाची सुद्धा स्थापना केलेली. आता लक्ष्मीबाई यांचं योगदान काय आहे, तर लक्ष्मीबाई पाटील खांद्याला खांदा लावून कर्मवीरांबरोबर शैक्षणिक कार्यात सहभागी झालेल्या होत्या. अनेक वेळा या रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना उपासमार होत असे किंवा सणासुदीला त्यांना गोडधोड खाऊ घालण्यासाठी या मातेनी आपली मंगळसूत्र आपले दागिने जे आहेत ते घाण ठेवलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या पोटामध्ये गोड घास भरवलेले आहेत. फाईन, यातनच यांचा त्याग यातनच यांचा निस्वार्थीपणा जो आहे तो प्रतीत होतो तो प्रचलित होतो. तर अशा लक्ष्मीबाई पाटलांचं जे निधन आहे ते झालेलं आहे 1930 ला. आणि मग 1948 ला हा पॉईंट मी पुढे एकदा मांडणारच आहे. तर 1948 ला लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल फंडाची स्थापना आलेली आणि या फंडाच्या माध्यमातूनच गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाऊ पैसे दिले जात असत. शिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाऊ पैसे याच फंडातर्फे दिले जात असत. आपण याची महती सुद्धा लक्षात ठेवावी. तर लक्ष्मीबाई पाटलांचं निधन झालं जरूर, याच्यामुळे कर्मवीर थोडे खसले सुद्धा, पण या दुःखातून जर सावरायचं असेल तर आपल्याला कामात गुरफटून घेणं अतिशय गरजेचं आहे याची जाणीव भाऊराव पाटलांना झाली आणि त्या माध्यमातून त्यांनी परत सुरू केलेलं आपलं काम. मग मित्रांनो, आपल्याला जाणीव असणार की 1932 साली झाला होता एक अतिशय महत्वपूर्ण करार, ज्याला आपण म्हणतो कोणता करार, पुणे करार, ज्यालाच म्हणतो आपण कोणता करार, ऐक्य करार, ज्यालाच म्हणतो आपण गांधी आंबेडकर करार आणि ज्याला आपण म्हणतो येरवडा करार ठीक आहे, येरवडा करार. अशा चार वेगळ्या करारांनी हा एकच करार ओळखला जातो आणि हा झाला होता 1932 ला. आपल्याला ही पण माहिती आपण मी दिलेली आहे डॉक्टर आंबेडकरांचा विचार करताना की रॅमसे मॅकडोनॉल्ड यांच्या जातीय निवाड्याच्या विरोधात गांधीजींनी आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि मग आंबेडकर वॉज फोर्स्ड टू साइन अ पॅक्ट विथ हिम. आंबेडकरांना एका करारावर ते स्वाक्षऱ्या कराव्या लागल्या होत्या आणि हा जो करार आहे याच्यामुळे हिंदू धर्मात उभी फूट पडण्याचा जो धोका निर्माण झाला होता तो आटोक्यात आणण्यात आला होता. आणि मग या गांधी आंबेडकर कराराचे स्मरण राहावे याच्या स्मृती कायमस्वरूपी जपल्या जाव्यात म्हणून युनियन बोर्डिंग हाऊस या वसतिगृहाची सुद्धा यांनी स्थापना केलेली आहे. दोस्तांनो, युनियन बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह आहे, ही एक महत्वपूर्ण बाब आपण लक्षात ठेवावी. फाईन, मग 1940 साली हा पॉईंट माझा इथं लिहायचा राहिलेला आहे. 1940 साली आणि 1935 साली असे दोन पॉईंट्स मी इथं नमूद करून टाकतोय. 1935 आणि 1940 ला 1935 साली त्यांनी सिल्वर ज्युबली ठीक आहे, ज्युबली
ट्रेनिंग कॉलेज TRAINING ट्रेनिंग कॉलेजची स्थापना केलेली आहे. सिल्वर जुबली ट्रेनिंग कॉलेजची स्थापना, ठीक आहे. आणि सिल्वर जुबली ट्रेनिंग कॉलेज काय होतं तर प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी ही संस्था काढलेली होती. प्राथमिक शिक्षणाचं महत्व जे आहे तर अतिशय अनन्यसाधारण महत्वाचं आहे की जर आपला पाया जर ठिसूळ असेल किंवा पाया जर स्ट्रॉंग नसेल तर आपली इमारत ही कधीही उंच वाढू शकणार नाही. ती खंबीर पायावरती आधारित असते आणि प्राथमिक शिक्षण हा खंबीर पाया असतो शिक्षणाचा. त्यामुळे प्राथमिक शिक्षणावरती भर देण्यासाठी अतिशय सुयोग्य शिक्षक निर्माण व्हावेत, त्यांना प्रशिक्षण देणारी संस्था या माध्यमातून सिल्वर जुबली ट्रेनिंग कॉलेजची स्थापना करण्यात आलेली आहे. मित्रांनो, इथं सिल्वर जुबली शब्द आलेला आहे तर काही गोष्टी राहत नाहीत. 25 इयर्स नंतर असती काय? सिल्वर जुबली. बरं का? 25 इयर्स नंतर असती कोणती जुबली? सिल्वर जुबली. 50 इयर्स नंतर असती कोणती जुबली? तो इट इज अ गोल्डन जुबली. बरोबर. नंतर 60 इयर्स नंतर होत असती कोणती? डायमंड जुबली, ठीक आहे. आणि 75 इयर्स नंतर असती प्लॅटिनम जुबली. आणि 100 वर्षानंतर असतं शतक महोत्सव किंवा ज्याला आपण सेंटिनरी इयर असं म्हणतो. तर 25 इयर्स इज सिल्वर जुबली, 50 इयर्स इज गोल्डन जुबली, 60 इयर्स इज डायमंड जुबली, 75 इयर्स इज प्लॅटिनम जुबली अँड 100 इयर्स इज सेंटिनरी इयर. तर कदाचित, ठीक आहे, आता तुम्ही लक्षात घ्या, रयत शिक्षण संस्थेची स्थापना जी झालेली आहे ती झालेली आहे 1919 आणि 1935 आपण त्यातनं वजा करूया, ठीक आहे. इथं काय दिसतंय मला? 16, नंतर इथं दिसणार 1. चला, इथं तर नाही, पण दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे, दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ, त्याची स्थापना आलेली 1910, ठीक आहे. तर 1935 सिल्वर जुबली ट्रेनिंग कॉलेज आणि 1910 दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यामधला जो कालावधी आहे तो 25 वर्षाचा असल्यामुळे याचं नाव सिल्वर जुबली ट्रेनिंग कॉलेज असं दिलं गेलं असावं. आणि मग 1940 यांनी काढलेली एक शाळा, ठीक आहे, ज्याचं नाव होतं महाराजा सयाजीराव हायस्कूलची स्थापना केलेली. महाराजा सयाजीराव हायस्कूलची स्थापना, आणि ही कुठं केलेली आहे? तर इट इज डन ॲट सातारा, महाराजा सयाजीराव हायस्कूल. आणि या शाळेचं वैशिष्ट्य काय होतं तर ही रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा होती. ही रयत शिक्षण संस्थेची आहे पहिली माध्यमिक शाळा, ठीक आहे. आणि लगेचच पुढचं पाऊल म्हणजे 1947 रयत शिक्षण संस्थेने आपलं पहिलं कॉलेज सुरू केलेलं आहे. सो द फर्स्ट कॉलेज स्टार्टेड बाय द रयत एज्युकेशन सोसायटी, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी कॉलेज. आणि स्थापना कुठं झालेली आहे? सातारा. हे संस्थेचं पहिलं महाविद्यालय आहे, हे संस्थेचं पहिलं महाविद्यालय आहे. ही महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कालांतराने स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि 1948 रयत शिक्षण संस्थेला देण्यात येणाऱ्या ग्रँट्स ज्या आहेत त्या बंद करण्यात आल्या, ठीक आहे. रयत शिक्षण संस्थेला जी काही आर्थिक मदत सरकारकडनं प्राप्त होते शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी, त्या ग्रँट्स बंद आल्या. आता एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेचा पसारा डॉलरला जर सांभाळायचा असेल तर पैसा हा पाहिजे. आणि कर्मवीरांचं काम एवढं मोठं होतं की समाजातले अनेक दानशूर व्यक्तिमत्व होते यांनी सढळ हाताने त्या काळामध्ये रयत शिक्षण संस्थेला निस्वार्थ वृत्तीने अनेक वेळा मदत केलेली आहे. पण लगेचच काही वर्षानंतर रयत शिक्षण संस्थेच्या ग्रँट्स परत एकदा सुरू करण्यात आल्या आणि रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला एक फार मोठ्या प्रमाणाची उभारी मिळाली. रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आज सुद्धा सर्व जगभर, नुसतं महाराष्ट्रभरच नव्हे, भारतभरच नव्हे तर पूर्ण जगभर अनेक मानाच्या ठिकाणी उच्च पदावरती उच्च पद भूषवताना आपल्याला दिसतील. 1948 सुद्धा तशाच प्रकारची स्थिती होती. कर्मवीरांचे ऋण अनेक विद्यार्थ्यांवरती होते आणि हे ऋण फेडण्यासाठी सर्व माजी विद्यार्थी एकवटले. त्यांनी कर्मवीरांना 1,00,000 रुपयाची थैली ही भेट दिलेली होती. तर अशा माध्यमातून ऋण फेडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माजी विद्यार्थ्यांनी केलेला आपल्याला आढळणार. तर यांचं
शैक्षणिक कार्य लीलाया सुरू असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे 9 मे 1959 ला पुण्यामधील ससून हॉस्पिटल येथे कर्मवीरांचं निधन झालेलं आहे. पण आता एवढंच नाही, कर्मवीरांसंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी, काही महत्वाच्या बाबी सुद्धा आपल्या लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कर्मवीरांची काही वाक्य अतिशय प्रसिद्ध आहेत. सर्वात पहिलं जे वाक्य आहे ते आहे, पोपट पंची करणारा शिक्षक मला नको. ठीक आहे, असे काही शिक्षक आहेत जे नुसतं मगप करून येतात. ठीक आहे, त्याला त्याच्या त्यांचे स्वतःचे कन्सेप्ट क्लिअर नसतात आणि मग असा शिक्षक चांगला विद्यार्थी घडवू शकत नाही. या विचारावरती कर्मवीरांची ठाम निष्ठा होती, या विचारावरती कर्मवीरांची ठाम निष्ठा होती आणि म्हणून त्यांनी उच्चारलेलं वाक्य जे आहे ते आहे, पोपट पंची करणारा शिक्षक मला नको. नंबर दुसरं जे प्रमुख वाक्य आहे, गिव्ह मी वन वेस्ट लँड आय विल टर्न इट इन टू बेस्ट लँड. तुम्ही मला एक पडीक जमीन द्या, मी त्याला सुपीक जमिनीमध्ये त्याचं रुपांतर करून दाखवतो. आता हे जे वाक्य त्यांनी उच्चारलेलं आहे ते विद्यार्थ्यांच्या संदर्भात सुद्धा, कच्चे विद्यार्थी माझ्याकडे द्या, मी त्यांना परिपक्व विद्यार्थी बनवून आपल्याकडे सोडवतो. याच वाक्याचा आणखी वेगळा अर्थ सुद्धा कधी कधी लावला जातो की दानशूर व्यक्तींनी यांना पडीक जमीन द्यावी, त्याला सुपीक जमिनीमध्ये रुपांतर करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, असा सुद्धा या वाक्याचा अर्थ होतो. सो गिव्ह मी वन वेस्ट लँड आय विल टर्न इट इन टू बेस्ट लँड. नंबर तीनचं जे वाक्य आहे, जर एक वर्षाची तयारी किंवा ज्याला आपण एक चांगला शब्द वापरू शकतो, एक वर्षाची बेगमी करायची असेल तर धान्य पेरा, 100 वर्षाची तयारी किंवा बेगमी करायची असेल तर काय पेरा, माणसे पेरा, माणसे पेरा. ठीक आहे, धान्य तुम्हाला कदाचित एक वर्ष पुरेल पण जर तुम्ही माणसं पेरून ठेवली तर ती तुम्हाला आजन्म पुरतात, तुमच्या निधनापर्यंत ती तुम्हाला कामी येतात. अशी महाराष्ट्रातल्या राजकारणातली, समाजकारणातली अनेक उदाहरणं मी आपल्याला सांगू शकेन. थोडक्यात माणसांचं महत्व, माणुसकी जपण्याचा, माणसांच्या भावना जपण्याचा विचार कर्मवीरांनी इथं मांडलेला आहे. आता व्हॉट आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स, आणखी कोणकोणत्या महत्वाच्या मुद्द्यांबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे, तर नेर्ले येथे त्याने एक जे वसतिगृह स्थापन केलेलं होतं तिथं त्यांनी एक अभिनव नवीन नाविन्यपूर्ण अशी योजना राबवली ज्याला आपण म्हणतो मुष्टीफंड योजना. आता मुष्टीफंड योजना ही 2 प्रकारची योजना होती की साधारणतः गावामध्ये जेव्हा बायका दळण दळायच्या तेव्हा एक अशी प्रथा पडून गेलेली होती की मूठभर धान्य जे आहे ते बाजूला त्या बायकांनी काढून ठेवायचं. कोणासाठी? तर रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी. आपण एखाद्याच्या घरी जर गेलो आणि त्यांना कितीतरी दानशूर व्यक्ती असो आणि पैसे जर मागितले तर पैसे देण्यास लोकांचा एवढा उत्साह दिसत नाही, पण जर घरोघरी जाऊन जर मूठभर धान्य जर मागितलं तर निश्चितपणे लोक भरभरून मदत करतात. तर रविवारच्या किंवा सुट्टीच्या दिवशी रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी गावागावात घरोघरी जाऊन आपलं पोतं जे आहे या मुष्टीफंड योजनेच्या माध्यमातून, त्या माध्यमातून धान्य जमा करायचे. आणि पुष्कळदा या रयत शिक्षण संस्थेच्या ज्या खानावळी असायच्या किंवा जो खाण्याचा जो प्रश्न होता या माध्यमातून सॉल्व्ह व्हायचा. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री, त्यांच्या सहकार्यांनी कर्मवीरांनी कुराड नावाचं एक साप्ताहिक सुरू केलेलं होतं आणि स्वतःला त्यांनी कुराडीचा दांडा असा उल्लेख केलेला होतो. कर्मवीरांचा जो जन्मदिवस आहे 22 सप्टेंबर हा 1985 पासून, साधारणतः 1985 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर श्रम प्रतिष्ठा दिन म्हणून पाळला जातो. श्रम प्रतिष्ठा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो तर 22 सप्टेंबर ही तारीख मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायची आहे, 22 सप्टेंबर, कारण की श्रमाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. कमवा व शिका या योजनेचा अनेक विद्यार्थी लाभ घेत होते आणि त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली होती. आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये 101 शाळा स्थापन करण्याचा संकल्प कर्मवीरांनी केलेला. 101 शाळा स्थापन करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती, तर 101 शाळांचा संकल्प त्यांनी केला. आणि एवढंच नव्हे तर हा संकल्प त्यांनी त्यांच्या जीवनात पूर्ण सुद्धा केलेला आहे. फाईन, फार मोठी एखादी छोटी संस्था उभारणं, एखादा छोटा क्लास सुरू करणं
म्हणजे किती अग्निदिव्यातून जावं लागतं याची संस्था चालकांना क्लास चालकांना पूर्ण कल्पना आहे. 101 शाळा चालू करणं इट वॉज नॉट अ जोक. आणि त्या काळामध्ये जेव्हा साधन संपत्तीची कमतरता होती, आर्थिक चणचण होती, त्या काळामध्ये 101 शाळा यांनी पूर्ण केलेल्या आहेत. आता यांचे अनेक स्वप्न पूर्ण झाले, पण भाऊरावांचं एक स्वप्न मात्र अपूर्ण राहिलं आणि ते होतं महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ. जसं आपण पाहिलेलं आहे स्लाइडमध्ये की कर्मवीरांवरती महात्मा गांधींचा सुद्धा प्रभाव आहे आणि महात्मा गांधींनी म्हणलं होतं की खरा भारत हा कुठं बसलेला आहे, खेड्यांमध्ये. खेड्यांचं महत्व प्रतिपादन केलेलं होतं. तर महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ हे विद्यापीठ साकार होऊ शकलं नाही, हे निर्माण होऊ शकलं नाही याची खंत कर्मवीरांना मरत्या मरेपर्यंत होती. महात्मा गांधींनी जेव्हा कर्मवीरांच्या शिक्षण संस्थेला भेट दिली तेव्हा कर्मवीरांचा गौरव करताना त्यांनी एक वाक्य उच्चारलेलं आहे, भाऊराव का कार्य उनका सच्चा कीर्तिस्तंभ आहे. ठीक आहे. सो भाऊरावांच्या कार्याची वाखणणी सुद्धा यांनी केलेली आहे. आता कोणकोणत्या टोपण नावानी कर्मवीर ओळखले जातात, तर सर्वात पहिलं तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर ही पदवी त्यांना दिलेली आहे गाडगे महाराजांनी दिलेली पदवी आहे कर्मवीर. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असं यांना संबोधलंय. एक शिक्षण तज्ञ जे होते ह रा महाजनी यांनी, ठीक आहे. आणि यांचा उल्लेख आधुनिक भगीरथ असा सुद्धा केला होता. मित्रांनो, या भगीरथ या शब्दाकडे फोकस करा. कोण होते भगीरथ? तर स्वर्ग लोकातून गंगा नावाची जी नदी आहे ही पृथ्वी तलावरती आणली होती या भगीरथ या व्यक्तीने. आणि स्वर्गावरून पृथ्वीवरती ही नदी आणणं ही अशक्य प्राप्य गोष्ट होती आणि ही अशक्य प्राप्य गोष्ट या भगीरथांनी शक्य करून दाखवली होती. त्याचप्रमाणे शिक्षणाची ज्ञानगंगा ही खेडोपाडी पोहोचवणं हे अतिशय अवघड असं काम होतं आणि हे अवघड काम सहज सोप्या पद्धतीने कर्मवीरांना साध्य झालेलं आहे. त्यामुळं त्यांना आधुनिक भगीरथ असं सुद्धा संबोधलं जातं. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डी जी कर्वे यांनी कर्मवीरांचा उल्लेख गुरु असा सुद्धा केलेला आहे. कधी कधी यांना अण्णा असं सुद्धा संबोधलं जात असत आणि यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव झाला नसता तरच नवल यांना पुणे विद्यापीठाने मानद डिलीट ही पदवी दिलेली आहे. डिलीट स्टँड्स फॉर डॉक्टर ऑफ लिटरेचर आणि पदवी त्यांना प्राप्त आलेली आहे 1959 ला. यांच्या कार्याची दखल भारत सरकारने सुद्धा घेतलेली आहे आणि 1959 ला म्हणजे त्याच वर्षी यांना पद्म पुरस्कारापैकी पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरवित करण्यात आलेलं आहे. तर हे आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं कार्य. आता नेक्स्ट रिच्युअलमध्ये आपण आणखीन एका समाजसुधाराबद्दल विचार करणार आहोत ज्यांच्यावरती परीक्षेत आधारित प्रश्न येतात आणि ते असतात ते आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि या माध्यमातून महाराष्ट्रातले जे 6 महत्वाचे समाजसुधारक आहेत तो आपण जो कोर्स आहे तो पूर्ण कम्प्लीट केलेला आहे. आता कुणी उपस्थित असतील आणि कुणाला डाऊट्स जर विचारले असतील, मला काही इथं सम टॉप चॅटमध्ये मला 3 लोक दिसतात, इफ देर आर एनी डाऊट्स तो फाईन, मी विलिंग आहे तुमच्या डाऊट्सचं निरसन करायला. नसल्यास आपण हे रुचल इथं थांबूया. मनोज वानखेडे, काही प्रश्न मित्रा? माझं लक्षच नव्हतं मित्रा, तंद्री लागली होती. मनोज, मनोज 10 तारखेपासून खूप सारे वेगवेगळे विषय ज्यात इतिहास नंतर बुद्धिमत्ता, हा भारताचे बुकर टी वॉशिंग्टन असं भारताचे नाही म्हणायचं मित्रा, बरं का? असं प्रत्येक राज्याचे बुकर टी वॉशिंग्टन होणार नाही. तू पाशील ना बुकर टी वॉशिंग्टन असा उल्लेख महात्मा फुलेंचा सुद्धा झालेला आहे मनोज, ठीक आहे. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असा ह रा महाजनींनी कर्मवीरांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तर एकच टायटल 2 व्यक्तींना दिलेलं आपल्याला आढळतं, तर त्याला काही एवढं सिरियसली घेण्याचं कारण नाही. तर 10 तारखेपासून हिस्ट्री, बुद्धिमत्ता, मॅथ्स, ठीक आहे, आणि जीके, या जीकेमध्ये सर्व विषयांमध्ये मी संचार करणार आहे. आता 1 महिना झालेला आहे मला, सगळं पीपीटीचं काम चालू आहे.
आणि 10 तारखेपासून परत एकदा धडाका लावून टाकू आपण. फाईन. नाही मनोज वानकडे महात्मा फुले भारताचे बुकर टी वॉशिंग्टन असं नको समजू. बुकर टी वॉशिंग्टन बस बुकर टी वॉशिंग्टन. भारताचे महाराष्ट्राचे कर्नाटकचे असा काही भेदभाव करू नको. बुकर टी वॉशिंग्टन फक्त एवढं लक्षात ठेव. हा प्रश्न परीक्षेला येणार पण नाही. फाईन. एवढं आहे. चल मनोज चला रजा घ्यायची का? उद्या सकाळची तयारी करतो दोस्ता. बोला मनोज. चलो.